भुसावळ शहरामध्ये पीपल रिपब्लिकन पार्टी व संविधान आर्मी यांच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात निदर्शने करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करत हे समर्थन करण्यात आले. एकीकडे शिंदेगट व पीआरपी यांची युती असताना पीआरपी कडून जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ हे निदर्शन केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिंदे गटासोबत पीआरपीची असलेली युती दुसरीकडे भुसावळमध्ये पीआरपीचे नेते व संविधान आर्मी यांच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात निदर्शन करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा मलिन करण्याचा कार्यक्रम प्रयत्न करत असून त्याला विरोध म्हणून पीआरपी भुसावळ यांच्या वतीने एक दुग्धाभिषेक करण्यात आले. यावेळी पीआरपीचे नेते जगन सोनळे यांची भीसे नवाजला घेतलेली मुलाखत. आज या ठिकाणी संविधान आर्मीच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड संविधानवादी नेते यांचं या ठिकाणी आम्ही त्यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी दुग्धाभिषेक केलेला आहे. दुधाने त्यांची प्रतिमा या ठिकाणी जे स्वच्छ होती ती या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आम्ही जे आहे दुधाने या ठिकाणी पुन्हा प्रतिमा स्वच्छ करण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी नुकतंच या महाराष्ट्रामध्ये काही मनुवादी यांच्या माध्यमातून त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांना या ठिकाणी जमिनीमध्ये गाडून टाका, त्यांना या ठिकाणी जिवंत जाळून टाका अशा पद्धतीचे संपादकीय लेख लिहिले जात आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि या ठिकाणी कोणी जर बोललं तर त्यांची जीभ छाटा, आम्ही 10 लाख रुपये या ठिकाणी इनाम देऊ अशा पद्धतीची भाषा देखील काही मनुवादी या पक्षांकडून या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. एका मनुस्मृतीचं राज्य आहे, हे भीमस्मृतीचं राज्य आहे, हे संविधानाचं राज्य आहे. या ठिकाणी मनुस्मृतीच्या काळामध्ये जीभ छाटली जात होती, परंतु या ठिकाणी बोलणाऱ्या माणसांचं या ठिकाणी पुन्हा जीभ छाटण्याची भाषा केली जाते का? मनुस्मृतीचं राज्य तुम्हाला देशामध्ये आणायचं आहे? या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे, भीमस्मृतीचं राज्य आहे. म्हणून यांचा निषेध आणि धिक्कार करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी लवकरच मुंबई मंत्रालयावरती आम्ही छत्रपती तलवार मोर्चा संविधान आर्मीच्या वतीने येणार आहोत. जय संविधान. धन्यवाद.